श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो। त्याची ताई हसत हसत म्हणाली, दादा एक पेरू मला दे। तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला। त्याची ताई काहीच बोलली नाही। मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला। आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघत राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले। तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला, ताई हा घे, हा जास्त गोड आहे। ताईच्या डोळ्यात पाणी आले। प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही। एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते। म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक राहून विचार करावे। आधी समोरच्याला जे करायचे ते करून घेऊ द्या, नंतर निष्कर्षावर या। गैरसमज होतील जर तुम्ही आधीच त्या मनुष्याचा त्या समोरच्या व्यक्तीचा निष्कर्ष काढला। म्हणून आधी समजून घ्या, बघून घ्या, जाणून घ्या आणि त्यानंतर कोणत्या तरी निष्कर्षावर या। कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतंय, कोणीतरी काहीतरी करतंय आणि तुम्ही आधीच काहीतरी विचार करून एका निष्कर्षावर पोहोचतात, परंतु तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असतात तर कोणत्या गोष्टी माहीत नसतात। म्हणून आधी एखाद्याची कृती पूर्ण होऊ द्या आणि मगच निष्कर्षावर पोहोचा। तर मित्रांनो, असेच स्वामींचे बोध आणि स्वामींचे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।